ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. नेवरी नाक्याचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज चौक करा. संभाजी ब्रिगेडची विटा नगरपालिकेकडे मागणी. नमस्कार, मी तेजस्विनी घराडे, तुम बघताय वज्रधारी न्यूज. छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्ताने संभाजी ब्रिगेडने विटा शहरातील नेवरी नाक्याचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज चौक असे करावे अशी मागणी केली आहे. इंग्रज, डच, पोर्तुगीज, मुघल यांच्यासह अंतर्गत प्रधानमंडळ यांच्याशी त्यांनी संघर्ष केला असून स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदानाचं स्वराज्य उभे राहिलं आहे, त्यांच्या कार्याची स्मृती राहावी, याची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी म्हणून या चौकाचं नामांतरण करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष राहुल कांबळे यांनी केली आहे. आज 16 जानेवारी 1681 आपल्या स्वराज्याचं दाखलधनी आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन. आजच्याच दिवशी छत्रपती संभाजीराजांचा रायगडावरती राज्याभिषेक झाला होता आणि आपल्या स्वराज्याला दुसरं छत्रपती लाभलं. तर आपण या दिवशी हार तुरे किंवा फोटोला प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती किंवा पुण्यतिथी किंवा राज्याभिषेक दिन साजरा करतो. तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज आम्ही एक वेगळा उपक्रम साजरा करत आहे. या दिवशी कोणत्याही प्रकारचे हार तुरे किंवा असा न करता एक वेगळ्या प्रकारची मागणी करून आम्ही लोकांच्या समोर येण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं इतिहास तरुण पिढीला कळावा, युवकांना कळावा, लहान पिढीला कळावा, नवीन पिढीला कळावा यासाठी आपल्या नेवरी नाका परिसरात जे दोन महामार्ग एकत्र येत आहेत तो अतिशय प्रशस्त आणि सुंदर परिसर होणार आहे आणि त्या परिसराला नेवरी नाका असा आत्ता आपण संबोधतो. तर त्या नेवरी नाका परिसराला इथून पुढं छत्रपती संभाजी महाराज चौक असं नामकरण करण्यात यावं अशी मागणी आज आम्ही विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि पक्षप्रतोद श्री वैभवदादा पाटील यांना आम्ही आज निवेदनाद्वारे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एक निवेदन देऊन विनंती केलेली आहे. आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या पहिल्या जनरल मिटिंगमध्ये याबाबतीत ठराव करावा अशी आम्ही आग्रही भूमिका घेतलेली आहे आणि लवकरात लवकर हा निर्णय घेण्यात यावा अशी आम्हा सर्वांची शिवशंभूप्रेमींची मागणी आहे. तर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव सदर चौकाला का देण्यात यावं याबाबतीत थोडंसं 2 शब्दात मला बोलायचं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी खूप मोठा त्याग केलेला आहे. अवघं त्यांना 32 वर्षाचं आयुष्य लाभलं. 32 वर्षामध्ये त्यांनी जवळपास 120 लढाया लढल्या आणि त्यामध्ये एकही लढाई त्यांनी कधीही हरलेली नाही, सर्व लढाया त्यांनी जिंकलेल्या आहेत. वयाच्या 9व्या वर्षी अगदी बालपण असतं 9 वर्ष, तर त्या 9व्या वर्षी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी त्यांनी स्वतःला जामीन म्हणून ठेवून घेतलं होतं, शिवाजी महाराजांना पुढं वाव करण्यात मिळावा म्हणून. तर ते 8व्या वर्षी जामीन राह शत्रुजा गोठा जाऊन जामीन राहिले होते. स्वराज्यासाठी प्रचंड त्याग केला आहे त्यांनी. संभाजी महाराज हे एक पत्नी एक वचनी होते, त्यांनी त्यामुळे त्यांना शाक्तवीर असं संबोधलं जातं. त्यांनी फक्त ते लढवये राजे होते असं नाही, त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण महाग्रंथ लिहिला. याशिवाय नकशिकांत, नायिकाभेद असे हिंदी आणि भोजपुरीमधलेसुद्धा ग्रंथ लिहिले. छत्रपती संभाजी महाराजांना जवळपास 14 पेक्षा जास्त भाषा अवगत होत्या. एक इंग्रज इतिहासकार म्हणतो की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती ज्यावेळी झाला होता त्यावेळेस संभाजी महाराजांच्याकडे त्या सर्व राज्याभिषेकाची जबाबदारी होती. तर त्यावेळेस इंग्रजी अधिकारी वगैरे अनेक व्यापारी येत होते, तर त्या व्यापाऱ्यांशी छत्रपती संभाजी महाराज अप्रतिम इंग्रजीमध्ये बोलत होते. याच्यामधून आपण काय शिकतो की
आपण फक्त एका भाषेचा अभिमान न बाळगता जगात जे काही चालतं त्या सर्व भाषा आपल्याला आल्या पाहिजेत. त्या सर्व भाषांचं ज्ञान त्यांच्याकडे होतं. संभाजी महाराज हिंदीमध्ये बोलत होते, उर्दूमध्ये बोलत होते, कानडीमध्ये बोलत होते, मराठीमध्ये बोलत होते. अनेक भाषा त्यांना, जवळपास 14 भाषा त्यांना येत होत्या. संस्कृतमध्ये त्यांनी ग्रंथ लिहिलाय, म्हणजे त्यांना संस्कृत पण अवगत होती. तर अशा प्रकारचा एक वेगळा पैलू जनतेसमोर यावा. आणि अनेक बऱ्याचशा संभाजी महाराजांच्या आयुष्यातल्या घटना तरुण पिढीला समजाव्या आणि तिथं त्या चौकात उभा राहिल्यानंतर एक प्रेरणा मिळावी, ऊर्जा मिळावी तरुण पिढीला, यासाठी आमची आग्रही मागणी आहे की छत्रपती संभाजी महाराज चौक असं नामकरण झालंच पाहिजे. यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ यांच्या वतीनं सह्याची मोहीम घेतलेली आहे. आज काही उपस्थित असलेले काही लोकांच्या सह्या आम्ही दिल्या आणि आमचे सहीचे पेपर त्या वॉर्डात तिथल्या आजूबाजूच्या प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे. आमची आग्रही मागणी आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि हा निर्णय स्थडीस नेण्याचा प्रयत्न करू. सदरची मागणी, गेले 2 वर्षापासून आम्ही या गोष्टीचा पाठपुराव करत आहे. विट्याचे नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, अनेक नगरसेवकांना विविध प्रभागातले आम्ही भेटलेलो आहे. प्रत्येकाला आम्ही निवेदन दिलेलं आहे, असे समोर बसून चर्चा करून निवेदन दिलेलं आहे, विनंती केलेली आहे. गेले 2 वर्ष झालं आम्ही ह्या गोष्टीचा पाठपुराव करत आहे. आता जर काही नवीन मागण्या आल्या असतील तर आम्हाला त्याबाबतीत काय बोलायचं नाही. आपल्या विटा शहराला ऐतिहासिक वारसा आहे. आपल्या विटा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पाठीमागं ऐतिहासिक बुरुज होते. तर एवढी ऐतिहासिक परंपरा असल्यामुळं आपल्या शहराला एक संभाजीराजांचं नाव चौकाला दिलं एक क्रमप्राप्त वाटतं आहे. सदर निवेदनावेळेस आम्ही वैभवदादांना भेटलो, त्यांना आम्ही विनंती केली की ह्या गोष्टीचा पाठपुरावा करा आणि आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करा. तर ते सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करतो म्हणाले आणि त्यांचंसुद्धा या गोष्टीला पाठबळ मिळेल असं आम्हाला वाटतं आहे. त्यांनी म्हणाले की हा प्रश्न जनतेतून आला पाहिजे, जनतेतून ह्या गोष्टीची जास्तीत जास्त आग्रही मागणी झाली पाहिजे, हा मीडियामध्ये जर जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे तर हा विषय कुठं तडीत जाऊ शकतो. तर आमचे सर्व मीडिया बंधूंना, सर्व जनतेला, सर्व नागरिकांना, शिवशंभूप्रेमींना, सर्वांना आमची कळकळीची विनंती आहे की आपण या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त ही आग्रही मागणी करा. आम्ही आज एक संघटना म्हणून निवेदन दिलेलं आहे. तर आज आपल्या विट्यामध्ये अनेक प्रकारच्या अनेक विचारांच्या संघटना आहेत, त्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन विटा नगरपालिकेला निवेदन द्या, सर्वांना विनंती करा, लोकांच्यापर्यंत जावा आणि हा विषय आपण एक भावी पिढीसाठी, येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक आदर्शवत असा निर्णय आपण घेऊ शकतो, याबद्दल सर्वांना एक विनंती करतो. डॉक्टर राहुल सूर्यवंशी, वसंत आयुर्वेद विटा. सध्या 16 जानेवारी म्हणजे आपले दुसरे छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या राज्याभिषेक दिनी संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ खानापूर तालुका यांच्या मार्फत नेवरी नाकाचं नामांतरण करण्याची मागणी केलेली आहे आणि ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने करावी अशी मागणी पुढे आलेली आहे. एक विटेकर म्हणून, इथला रहिवासी म्हणून आणि ह्या स्वराज्याचा एक मावळा म्हणून मला ही मागणी खूप जास्त वाटते आणि माझा ह्या मागणीला संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ खानापूर तालुक्याला पूर्ण पाठिंबा आहे. धन्यवाद. या मागणीसाठी अधिकराव जाधव, सोहिल होनवाड, मकरंद पाटील, दीपक सांगोलकर, धनाजी चव्हाण, शुभम गायकवाड, शुभम जाधव, अक्षय काटकर, राकेश कांबळे, सुहास जाधव, सुरेश भिंगारदेवे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. सर्व कुटुंबासाठी, कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्र दालन श्री गणेश कलेक्शन. अद्यावत शूटिंग, शर्टिंग, फॅशनेबल साड्या, रेडीमेड गार्मेंट, माहेरी व आहेरी साड्या, लग्न बस्त्याची खास सोय, आमची वैशिष्ट्ये, फ्रेश माल, नाविन्यपूर्ण व्हरायटी, प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी, प्रशस्त व भव्य दालन. कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन, श्री गणेश कलेक्शन. प्रोप्रायटर शरद हरुगडे. आमचा पत्ता वाझर रोड, आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.